सरकारी आर्थिक लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत विश्वास संपादन करून भुरळ पाडत महिलेचे सुमारे दीड लाखांचे दागिने दोघा भामट्यांनी पळवून नेल्याची घटना माईवाडा वेस ते बस स्थानक रस्त्यावर जिल्हा परिषद कार्यालयाच्या संरक्षक भिंतीजवळ सोमवारी वीस मेला सकाळी दहाच्या सुमारास घडली याबट शांता विश्वनाथ मंजुळे वय चाळीस राहणार संजयनगर काटवण खंडोबा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली सोमवारी सकाळी मंजुळे या माळीवाडा वेस ते बसस्थानक रस्त्याने पायी चाललेले असताना दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले आणि त्यांना सरकारी आर्थिक लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याशी बराच वेळ गप्पा मारत त्यांचा विश्वास संपादन केला त्यानंतर त्यातील एक जणाने मंजुळे यांना तुम्ही असे दागिने घालून रस्त्याने फिरू नका नगरमध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने हिसका मारून चोरून देणारी टोळी फिरत असते त्यामुळे तुमच्या गळ्यातील दागिने काढून पिशवीत ठेवा असे सांगितले त्याच्या बोलण्यावर विश्वास बसल्याने मंजुळे यांनी तात्काळ दागिने काढून पिशवीत ठेवले त्यानंतर या दोघा भामट्यांनी त्यांना पुन्हा काही वेळ बोलण्यात गुंतवून दागिने ठेवलेली पिशवी त्यांची नजर चुकवून चोरून नेली ते दोघे निघून गेल्यावर फिर्यादी मंजुळे यांना दागिने ठेवलेली पिशवी गायब असल्याचे लक्षात आले त्यामुळे त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा अनोळखी भामट्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल केला ई नवाडा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा